उद्धव ठाकरेंवर झालेले आरोप बिनबुडाचे, राष्ट्रीय बंजारा ब्रिगेड यांच्याकडून स्पष्टीकरण. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यावर पोहरा देवीतील विकास कामांचा निधी रोखला होता आणि महंतांनी दिलेला पोहरा देवीचा प्रसादही खाल्ला नव्हता असा आरोप मोहन चव्हाण यांनी केला होता. त्याला राष्ट्रीय बंजारा ब्रिगेडचे अध्यक्ष रविकांत राठोड प्रत्युत्तर दिला असून असा कोणताही प्रकार घडला नाही. उद्धव ठाकरे हे सर्वात जास्त बंजारा समाजाची काळजी घेणारे नेते आहेत. पोहरा देवीच्या विकासासाठी त्यांचं मोठं योगदान आहे आणि प्रसाद हा पवित्र असून आम्ही सर्व कुटुंबीय मिळून खाऊ म्हणून त्यांनी तो घरात पाठवला होता. मात्र राजकारणासाठी बंजारा समाजाची दिशाभूल करण्याचा हा भाजपचा प्रयत्न असून भाजपच्या सरकारनं मागील 10 वर्षात बंजारा समाजाचा कोणताही विकास केला नसल्याचा आरोप रविकांत राठोड यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. मोहन चव्हाण म्हणून बंजारा समाजाचे व्यक्ती आहेत, त्यांनी असा आरोप केलेला आहे की उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाची काळजी असलेल्या पोहरादेवीचा निधी रोखला आणि त्यासोबतच पोहरादेवीचा जो प्रसाद त्यांच्या घरी देण्यात आला होता तो सुद्धा त्यांनी करण्यापासून नकार दिलेला आहे, टाळलेला आहे. एकंदरीत बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यावरती, हे खरं आहे का? आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर पोहरादेवीचं महत्त्व तर खूप मोठं आहे भारतामध्ये, आणि त्यानंतर एखाद्या राजकीय नेत्याने जर कुणी महत्त्व वाढवलं असेल तर ते उद्धवसाहेब आहेत. आणि जेव्हा त्यांच्या युतीचं सरकार होतं, भले ते मुख्यमंत्री नव्हते, परंतु संजय भाऊंच्या माध्यमातून इथं जो निधी सुरुवातीला जो भेटला तो उद्धवसाहेबांच्याच माध्यमातून भेटला, त्यामुळं थांबवायचा काय असा विषय नाही आहे. आणि कोणीतरी उठलूसूट आणि काहीतरी आरोप करणं हे बी बरोबर नाही आहे. दुसरी गोष्ट झाली, जो सुनील महाराजांनी पोहरादेवीचा प्रसाद ज्यावेळेस प्रवेशाच्या वेळेस घेऊन गेले होते त्याचा मी साक्षीदार आहे. साहेबांनी प्रसाद नाकारला नव्हता, त्यांनी काहीतरी राजकीय भांडवल केलं. साहेबांनी प्रसाद, तो महत्त्वाचा प्रसाद आहे, पोहरादेवीवर आलेला आहे, तर घरातील सर्व मिळून आम्ही खाऊ हा प्रसाद, म्हणून त्यांनी मंदिराकडे पाठवला होता त्यांच्या सहकाऱ्यांना की बा हा मंदिरात ठेवा, आम्ही सर्व मिळून खाऊयात, त्यासाठी त्यांनी सहकाऱ्याकडे दिला होता, नाकारला होता असं काही नाही. आणि मला हे म्हणायचं आहे की भारतीय जनता पार्टी असे कोणीतरी उभे करून विनाकारण मोठ्या लोकांवर आरोप करायचे, पोहरादेवीला काय झालं काय नाही या आरोप करून स्वतःचं महत्त्व वाढवत आहेत. मला एक सांगायचं आहे, तर मी बीड जिल्ह्यातनं बिलॉंग करतो, आमच्या इथं पंकजाताई मुंडे ह्या राष्ट्रीय नेत्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या. कुठंतरी एखाद्या ठिकाणी जायचं एखाद्या बंजारा तांड्यावर आणि डोक्यावरती आमची पांबडी ओढायची आणि मी तुमची पोरगी आहे म्हणून सांगायचं. परंतु मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या सर्वांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आत्तापर्यंत बंजारा तांड्यांना कधी भेट दिली आहे का? कधी त्यांची काय जी परिस्थिती आहे ती पाहिली आहे का? आजपर्यंत तुम्हाला मी सांगतो, मागच्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्या सरकारने आत्तापर्यंत फक्त आम्हाला मूलभूत सुविधासुद्धा आम्हाला पोहोचवल्या नाही आहेत आणि हे कुठंतरी वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचं काम करत आहेत. त्यामुळे मला असं तुम्हाला विनंती करायची सर्व समाजाला की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांचं जे सरकार आहे हे सर्व फक्त बंजारा समाजाला गुमराह करण्याचं काम करत आहे. आणि यावेळेस आम्ही बंजारा समाजाने सर्वांनी मिळून ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि जे सत्ताधारी आहेत हे आमच्या कोणत्याच भूमिकेला न्याय देण्यासाठी म्हणजे देऊ शकत नाही आहेत. त्यामुळं आम्ही पूर्ण बंजारा समाज, कारण महाराष्ट्राची जर परिस्थिती तुम्ही पाहिली 90 लाख मतदान आहे आणि त्या 90 लाखाच्या मतदानाच्या भरोश्यावर त्यांनी युवन वाशिम यवतमाळ या प्रबळ दावेदारी असलेल्या मतदारसंघातसुद्धा बंजारा समाजाला उमेदवारी दिलेली नाही आहे आणि बाकीच्या कुठंच ठिकाणी यांनी उमेदवारी दिली नाही. त्यामुळं आम्ही बंजारा समाज पूर्ण महाराष्ट्रभर आता पाडण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही येणार आहोत, कारण यांना यांची जागा दाखवल्याशिवाय ते बंजारा समाजाच्या मतदानाची त्यांना कळवळ येणार नाही, त्यांना काळजी होणार नाही आणि यावेळेस नक्कीच बंजारा समाज यांना मतदानातनं स्वतःची ताकद दाखवून देईल एवढं नक्की. शिंदे गटाकडून